तुम्ही जर खाजगी बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेतलं असेल आणि त्यातील एक जरी बँकेकडील हप्ता चुकला असेल तर थोडीशी सावधानी बाळगाच, कारण खाजगी वसुली पथकाकडून शिव्या खाण्यासाठी त्यासाठी तुम्ही तयार राहा. अशीच एक घटना घडली पिंपरी चिंचवडला. पाहूयात काय आहे हा प्रकार. प्रवीण सावी या कामगाराने बजाज फायनान्समधून गरजेनुसार काही रक्कम कर्ज म्हणून घेतली, मात्र वेळेवर कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून संबंधित खाजगी बँकेतील महिला वसुली अधिकारी आणि कर्जबाजारी प्रवीण सावी यांच्यामध्ये मोबाईल कॉलवरून वादरूपी संवाद झालाय. तो संवाद प्रवीण सावी यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. पाहूयात हा रेकॉर्डिंग केलेला संवाद. हॅलो हॅलो कलेक्शन मैनेजर बोलिए. पेमेंट का अभी मेरे पास 5000 है तो मैं हमको बोला मैं 5000 देता हूँ. अभी उतना ही मेरे पास है, नहीं तो अगले महीने में फिर करने वाला हूँ. लोन आपको दो मतलब 3000 10000 एक लाख ऐसा करके दिया था क्या सर, 4 इंस्टॉलमेंट में? नहीं नहीं, एक ही टाइम दिया था. एक ही टाइम दिया था ना, तो इंस्टॉलमेंट भी एक ही टाइम में आता है. कंपनी तो ऐसे बैठेगी नहीं ना, 3,60,000 रूपए आपका आउटस्टैंडिंग अभी भी है, कंपनी तो ऐसे बैठेगी नहीं ना. अरेंजमेंट करना भी अपना ही काम है, अगर लोन लिया है तो अरेंजमेंट भी अपने को ही करना है ना. नहीं है देने को तो क्या करो, अभी बोलो मेरे को नहीं है मेरे को. अरेंजमेंट कीजिए. नहीं नहीं हो रहा है. नहीं का मतलब समझते क्या? मैं नहीं बोल रहा हूँ बार बार आपको, नहीं हो रहा है. एक तो मिस्टर सालवी तरीके में बात कर रही हूँ, मैंने मेरा तरीका छोड़ा ना तो तू अंदर बैठेगा, समझ में आया ना? तरीके में बात कर रही हूँ, तरीके में जवाब भी दे. मैंने अगर आपके रिकवरी वाले अभी तेरे पास भेजे ना, आप भी इतना बोलने की जरूरत नहीं है. बात कर रही हूँ रिकॉर्डिंग कॉल पर. हमारा भी रिकॉर्डिंग हो रहा है. हमारा भी रिकॉर्डिंग हो रहा है. मेरी चीज दिखा रहे हैं बेचती रिकवरी वाले तेरे पास में. प्यार से बात कर रही हूँ मैं भी प्यार से बात कर रहा हूँ. मैं भी प्यार से बात कर रही हूँ. प्यार से बात करो. एक बार फोन लगा PSI कदम को, रिकवरी वाले भेज अपने उसके पास में. गाली देगा क्या? किधर गाली दी आपको? तू रुक जरा अभी. हेलो रुक 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 रुक. हेलो मैडम, आप सीधी बात करो. मैं आपको सीधे प्यार से बात कर रहा हूँ. PSI कदम श्रुति शाह बात कर रही हूँ, कलेक्शन मैनेजर. एक केस है प्रवीण नानाजर सालवी कासरवाड़ी. हाँ भेजिए जरा अपने कांस्टेबल. रिकॉर्डिंग भेजती हूँ, समझता क्या नहीं समझता तब ये बोलेगा. हेलो मैडम, प्यार से बात कर रहा हूँ. मैं आपसे किधर क्या बात कर रहा हूँ? अभी अभी जब पुलिस वाले तेरे पास आएंगे ना तो तू उसको बोलना कि प्यार से बात करो. रुक जरा, तेरे को मालूम नहीं है तू किससे बात कर रहा है. अरे तो मैं क्या बोल रहा हूँ? मैं आपको 5000 दिया ना. अभी पुलिस वाले को 3,60,000 रूपए दे, तेरे को बताती हूँ मैं. चलता या नहीं चलता? हेलो, पर मैं आपसे प्यार से बात कर रहा हूँ ना. मेरा भी रिकॉर्डिंग हो रहा है. परिवार में जो भी रहेगा ना प्लीज उठवाइए. इसकी नॉमिनी जरा भेजती हूँ, इसकी नॉमिनी इसकी बीवी है. उठवाइए लेडी कॉन्स्टेबल इसके. जरा घर के आजू बाजू में ना इनके ना इज्जत का फायदा आएगा ना तब इसको पता चलेगा कि लेडी ऑफिसर से कैसी बात करनी चाहिए. हेलो मैडम, मैं आपसे प्यार से बात कर रहा हूँ. अभी भी भेजिए सर, इमीडिएट भेजिए. एक मेल पुट अप कर रही हूँ, 2 मिनट में आपको मेल आएगा. मी बजाज फायनान्स मधून 4 लाखाचं लोन केलं होतं, तर माझा तो 10,157 हप्ता होता. तर तो हप्ता या महिन्यामध्ये थकला होता, तर माझ्याकडे 5,000 रुपये होते. तर मॅडमला म्हणलं की माझ्याकडे फक्त सध्या 5,000 रुपये तेवढे घ्या, बाकीची उरोज रक्कम तुम्हाला मी पुढच्या महिन्यात देतो. आणि काय दंड असेल तो पण मी द्यायला तयार आहे. माझ्याकडून हप्ता थकलाही चुकी झाली माझी, पण मी त्यांना म्हणलं मी भरतो म्हणून. तर त्यांनी तसं ते माझं ना ऐकता मला आरवच्या भाषेत शिवीगाळी वगैरे केली, अश्लील वगैरे बोलले माझ्याशी वगैरे, आणि म्हणले माझ्या मिसेसला पण उचलणार आणि त्याला पण दाखवणार वगैरे, असे वाईट शब्द अपशब्द बोलले. आणि माझं मानसिक संतुलन पण आता बिघडलेलं आहे. माझा BP काल हाय झाला होता. बायकोचा BP त्रास आहे, तिचा देखील BP वाढलेला होता. तर मी काल डॉक्टरांची ट्रीटमेंट करून आता तुमच्या समोर उभा आहे. माझी खूप अवस्था आता हे झालेली, म्हणजे मानसिक संतुलन माझं पूर्ण हे झालेलं आहे. या रेकॉर्डमध्ये अतिशय खालच्या पातळीवर अर्वाच्य अश्लील भाषा वापरून समोरील महिला वसुली अधिकारीने शिव्या दिल्यात, याची ऑडिओ क्लिप दिनमानच्या हाती लागलेली आहे. या प्रकरणी बजाज फायनान्स या कंपनीसोबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काल परवीन साळवी तक्रार हे पोलीस स्टेशनला आले होते. त्यांचं असं सांगणं होतं की बजाज फायनान्स इथून त्यांना काल फोन आला होता. त्या फोनवर श्रुती शाह ही मुलगी हिंदीतून बोलत होती आणि हिंदूतून बोलत असताना की पर्सनल लोनचं तुमचं एक इन्स्टॉलमेंट बाकी आहे, ते एक तुम्ही भरा. आणि हे बोलत असतानाच तिने अवाच्य भाषेत शिवीगाळ, तसंच धमकी, तसंच तुझ्या पत्नीला पण उचलून आणल अशी धमकी तिला दिली. त्याप्रमाणे भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे. पुढील तपास करत आहोत.